हनुमान मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण आणि मूर्ती प्रतिस्थापनेचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. जर नसतील पाहिले तर लवकर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, मी लिंक दिली आहे. आज मी तुम्हाला गुरुवारी म्हणजे 14 एप्रिलला महाप्रसादासाठी बनवलेले मोदक व संध्याकाळचा दीपोत्सव दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. सर्व महिलांनी मिळून देवाला नैवेद्यासाठी 2121 मोदक बनवले होते. मी देवळातलं शूट करत राहिले आणि मला इथे यायला उशीर झाला, नाहीतर मी तुम्हाला पीठ मळण्यापासून संपूर्ण व्हिडिओ दाखवला. आमच्या सुकळवाड गावच्या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, अगदी हसतमुखाने आणि आनंदाने सगळी कामं करत असतात. मूर्ती लेडीज चलत म्हणाले, त्यांना विचारलास लेडीज चलत, मूर्ती पुसूक लेडीज चलत विचारा विचारा. बघा किती आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर, सगळ्या एकदम मस्त खुश आहेत, त्यामुळे मला शूटिंग करायला पण खूप मजा आली. आता मी तुम्हाला देवळात चालू असलेले विधी दाखवते. बऱ्याच दिवसांनी पाणी काढायला पाणी काढून. मृत्युंजयाय रुद्राय नीलगंधाय नमः, नमः शिवाय दक्षिणस्कंदाय नमः.
नमः शिवाय वामस्कन्दाय नमः नमः शिवाय शिरसे नमः हस्तं रक्ष तर आता इथे मारुती रायाला गाराणा घालून झालेला आहे. आता प्रसाद वाटप करणार आहेत. इथे महाप्रसाद द्यायला सुरुवात झालेली आहे. तर पुरुषांची वेगळी आणि स्त्रियांची वेगळी अशा दोन लाईन लावल्या आहेत. Oh, ini ada kan? Oh.
भाव गया पूजेक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण दीपोत्सवामध्ये सहभागी झाले होते. बस व्यवस्थित हे काय गोंधळ असा बस प्रॉपर बस बाजू अरे उपचार सभा मंडपातल्या मंडपा बाहेरच्या बाजारपेठेच्या साईडला असलेल्या सर्व खाली बस तू तसं नाही खाली इकडे बघ वर बघा खाली मन अरे बघा वर बस हनुमान मंदिर समिती आयोजित अर्थानं हा सोहळ्याचा मध्य उपस्थितीमध्ये आम्ही या मैफिलीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुरुवात करूया या संगीत मैफिली सुरुवात अर्थात प्रार्थना गीताचे बोल आहे ती जो पय नाद ब्रह्म
इथे सर्व महिला कोथिंबीर निवडणे, चवळीच्या शेंगा सोलणे, खोबरं किसणे ही दुसऱ्या दिवसासाठी लागणारी सर्व कामं करत आहेत। तर आज मंदिरामध्ये झालेले सर्व विधी आणि इतर कार्यक्रम मी तुम्हाला दाखवले। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।